विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा. सध्याचे युग हे संगणकाचे युग आहे असं म्हटलं जातं, कारण आज आपली बरीच कामं संगणकाशिवाय होऊ शकत नाही. आपल्याला या प्रकरणात या माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाविषयी अधिकची माहिती जाणून घ्यायची आहे. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, यालाच शॉर्ट मध्ये ICT असं आपण म्हणतो. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच माहितीची देवाणघेवाण करण्याचे तंत्र. आता माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी येतात. एक म्हणजे साधने, म्हणजेच माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ज्या साधनांचा आपण वापर करतो त्या साधनांचा समावेश माहिती संप्रेषण तंत्रज्ञानात होतो. त्यानंतर या साधनांचा वापर करून आपण जी सेवा पुरवतो ती सेवा सुद्धा माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये समावेश होतो. आता सध्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे माहितीचा प्रचंड असा साठा हा वाढत आहे, आणि आपण या ICTचा वापर न केल्यास आपल्या जवळ असलेलं ज्ञान हे कालबाह्य ठरण्याची शक्यता आहे. म्हणून आजच्या काळात आपण सर्वांनी या ICTचा म्हणजेच माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. आता माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने कोणती? तर माहिती गोळा करणे, त्या माहितीवर प्रक्रिया करणे, ती माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे, यासाठी जी साधने वापरली जातात त्या साधनांना म्हणतात माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने. आता यामध्ये प्रामुख्याने सर्वात प्रथम माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधनांमध्ये सर्वात मुख्य असं संगणक येतं. आता या संगणकाचा वापर आपण पुष्कळ अशा क्षेत्रामध्ये करू शकतो, करतो आहे. एक अध्ययन अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये, त्यानंतर आर्थिक व्यवहार या ठिकाणी चालतात, म्हणजे बँक व्यापार या ठिकाणी या संगणकाचा वापर करतोय. म्हणजे आज असं एकही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी संगणकाचा वापर होत नाही. मेडिकल क्षेत्रापासून तर सेवा देणाऱ्या क्षेत्रापर्यंत या संगणकाचा वापर होत आहे, आणि या संगणकाचा वापर केल्यामुळे आपण आपली कामं अतिशय सोपी कमीत कमी वेळात ती पूर्ण करू शकतो. असं हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचं पहिलं साधन आहे संगणक. त्यानंतर दुसरं साधन लॅपटॉप. लॅपटॉप हे सुद्धा एक संगणकच आहे, फक्त त्याला आपण हँडल करू शकतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कुठेही नेऊ शकतो. तिसरं माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचं साधन आहे मोबाईल. आज मोबाईल हा प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आपण आज वापरतोय, आपण आज बघतोय, आणि या मोबाईलच्या साधनाने भारतात किंवा जगात कोणत्याही कोपऱ्यात एखादी घटना घडली की ती त्या मिनिटाला आपल्यापर्यंत पोहोचते. म्हणजेच माहितीचा देवाणघेवाण ही अतिशय फास्ट, अतिशय वेगाने आज होते या मोबाईलच्या साह्याने. त्यानंतर आपण संवाद साधण्याचं काम या मोबाईलच्या साह्याने करू शकतो. त्यानंतर बँकिंग व्यवहार सगळे आपण या मोबाईलच्या साह्याने व्यापार करू शकतो. अशा प्रकारे हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचं 3 साधन मोबाईल. त्यानंतर रेडिओ. आज रेडिओ तर कालबाह्य होत आहे, पूर्वीच्या काळात जेव्हा संगणक मोबाईल यांचा एवढा वापर नव्हता त्यावेळेस माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा एक मुख्य साधन म्हणजे रेडिओ होता. रेडिओ हे सुद्धा माहितीची देवाणघेवाण अतिशय वेगात ही होऊ शकते. आणि सर्वात शेवट म्हणजे दूरदर्शन संच म्हणजे टेलिव्हिजन, हे सुद्धा एक माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचं साधन आहे. या साधनाचा वापर करून आपण माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवू शकतो. त्याचबरोबर
या सर्व माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून आपली कामे आपण अतिशय सोपी कमीत कमी वेळात करू शकतो. त्याचबरोबर या साधनांचा वापर करून आपण मनोरंजनाचं सुद्धा कार्य करू शकतो.